नागपूर जिल्ह्यातील रामटेकगड मंदिर येथे टिपूर पौर्णिमा निमित्त 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येत भाविक यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या 3 दिवसात शोभायात्रा, रामरथ यात्रा सोबत कापूर जाळून भगवान राम यांच्या मंदिरात मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाची जुनी प्रथा यंदाही पार पडली. रामटेकगड मंदिर परिसरात यंदाही टिपूर पौर्णिमा निमित्त कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. यावर्षी सुद्धा 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्यात पहिल्या दिवशी भगवान राम यांच्या जीवनावर शोभायात्रा आयोजित केली गेली. त्यानंतर रामरथ यात्रा काढून प्रभू रामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. एवढंच नाही तर टिपूर पौर्णिमा दरम्यान रामटेकगड मंदिरावर कापूर जाळून हजारो भाविकांनी भगवान रामाचा जयघोष केला.